नमस्कार मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे चला तर मग पटकन रेसिपी बघूयात तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी गावरण पद्धतीने ही खेकड्यांची कडी किंवा खेकड्यांची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पावसाळा आला की आपल्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे बघायला मिळतात आणि बऱ्याच वेळा हे खेकडे कसे बनवायचे हा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो पण खेकडे बनवणं इतकं काही अवघड नाही पण हे शरीरासाठी एवढे पौष्टिक असतात त्यामुळे खेकडे हे नक्की आवर्जून खाल्ले पाहिजेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही खेकडे घेतलेले आहेत तर हे खेकडे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर हे खेकडे धुताना त्याला कसे धुवावे यावरती लवकरच एक व्हिडिओ मी टाकणार आहे तर या ठिकाणी खेकडे धुवून घेतल्यानंतर त्याच्यात नांग्या वगैरे मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी लहान नांग्या आणि मोठ्या अशा दोन वेगवेगळ्या नांग्यांना मी वेगळं करून घेणार आहे छोट्या नांग्या ज्या आहेत त्याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि मोठ्या नांग्या मात्र आपण रस्त्याबरोबर उकळून घेणार आहोत आता या ठिकाणी सर्व नांग्या म्हणजे हे छोट्या नांग्या ज्या आहेत आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत तर सर्व नांग्या आपण काढून घेऊयात ते ह्या मिक्सरला सहजच वाटल्या जातात त्याला अगदी असं बारीक असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर ह्या खेकड्यांची भाजी करून जर खाल्ली किंवा याचा रस्ता जर प्यायला तर आपली जुन्यातली जुनी सर्दी असेल पाठदुखी कंबरदुखी ही बरी होते त्यामुळे पूर्वीची लोकं नदीवरती जाऊन हे खेकडे पकडायची आणि याची कडी तयार करायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी याच्या बारीक नांग्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि आपण ह्या मिक्सरला घालून घेत आहोत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर पाणी न घालता याला मी फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे थोडंसं जाडसर आणि थोडंसं बारीक असं हे तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि पुन्हा छान याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून वाटण केल्यानंतर हे वाटण अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे एखादं भांडं किंवा बाऊल असेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवायची आहे तर आपल्याकडे जी कोणती चाळणी असेल ती चाळणीचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो तर मी या ठिकाणी आपली जी पूर्णाची चाळणी असते तर माझ्याकडे एक जुनी अशी एक चाळणी आहे तर तिचं एक साईडचं कान तुटलेलं आहे त्या चाळणीचा वापर या ठिकाणी मी करत आहे तर दाखवल्याप्रमाणे आता मिक्सरच्या भांड्यातला आपलं हे जे वाटण आहे हे सर्व यावरती घालून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे चाळून घेतल्यानंतर चाळणीच्यावरती जो जाडसर भाग राहतो तो म्हणजे नांग्यांच्या कवचाचा भाग असतो त्याला पुन्हा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत यात थोडंसं पाणी घालून याला पुन्हा आपण फिरून पुन्हा हीच प्रोसेस पुन्हा करणार आहोत तुम्ही बघू शकता पुन्हा हे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि आता याला एकदा पुन्हा फिरवून घेत आहे पुन्हा त्या वाटणाला चालणीवरती घालून पुन्हा आपण चमच्याच्या मदतीने असं त्याच्यातलं जे आपल्याला लागणार आहे रश्यासाठी ते सर्व काढून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता आपल्या ह्या पाण्यामध्ये आपल्या ज्या खेकड्यांच्या नांग्यांमधला अर्क होता हा सर्व याच्यामध्ये आलेला आहे आता यासाठी लागणारं आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही मसाला घालत आहे तर हा मसाला मी सकाळीच तयार केला होता तो यामध्ये घालून घेत आहे तर हा आपला रेग्युलर मसाला आहे कांदा खोबरं खसखस तीळ हे सर्व छानपैकी भाजून मी त्याच्यापासून वाटण तयार केलेलं आहे हे एक चमचा ते दीड चमचा मिक्सरमध्ये घालून घेतलं त्यानंतर यामध्ये घालूया आपल्या घरचा घरगुती जो वर्षभरासाठी साठवणीचा आपण बनवलेला मसाला असतो तो एक ते दीड चमचा तर हा काळा मसाला मी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट तर तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे सोबतच घातलेला आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट या ठिकाणी मी आलं लसूण पेस्टचा वापर केला आहे तुम्ही या ठिकाणी आलं आणि लसूण वेगळंही घालू शकता सोबतच घातलेलं आहे थोडंसं मीठ मिठामुळे आपल्या ह्या मसाल्यांना छान चव येते आणि मसाले लवकर बारीक होतात त्यामुळे वाटणामध्येच मी मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मुठभर कोथिंबीर घालून लागेल तसं थोडंसं पाणी घालून हे मसाला आपण छानपैकी बारीक असा वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी आपलं वाटण छान असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूयात तर आता गावरान पद्धतीची भाजी आपण बनवत आहोत म्हणल्यावर या ठिकाणी मी मातीच्या भांड्याचा वापर केलेला आहे भांडं छान गरम झालं की यामध्ये तीन ते चार चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं यामध्ये घालूयात आपलं वाटण तर वाटण यामध्ये घालून झाल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे मसाले परतून घेणार आहोत तर एका ताईंची कमेंट होती की त्यांनी एका मातीच्या भांड्यामध्ये मा असंच काहीतरी भाजी वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला आणि मात्र गॅसवर ते भांडं ठेवल्यानंतर ते फुटून गेलं तर तुम्हाला सर्वांना एक सांगायचं सा होतं की मातीचे भांडे हे ज्यावेळेस आपण गॅसवर किंवा चुलीवर ठेवतो त्यावेळेस हलके असे ते गरम झाले की पटकन त्यामध्ये तेल किंवा पाणी घालून घ्यायचं आणि मग मात्र ते फुटत नाहीत आता या ठिकाणी आपले हे जे तेलामध्ये मसाले टाकले होते सगळे छानपैकी परतून झालेत त्याने ते तेल सोडलेलं आहे आता यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा बेसनपीठ आता ही महत्त्वाची टीप बेसन घातल्यामुळे हा जो आपला खेकड्यांचा रस्सा आहे किंवा खेकड्यांची भाजी आहे ही छान मिळून येते सोबत ज्यावेळेस त्याला उकळी येते त्यावेळेस ते असं फाटल्यासारखं म्हणजेच रसा आणि मसाला वेगळा झाल्यासारखा दिसतो आणि ते फाटू नये म्हणून या ठिकाणी आपण बेसन घालून घेतलेलं आहे तर बेसन आवर्जून घाला त्यामुळे तुमचा रसा छानपैकी मिळून येईल त्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनटासाठी आपण त्याला परतून घेतलं आणि नंतर आपले धुतलेले सर्व खेकडे यामध्ये घालून घेतलेले आहेत खेकड्यांना एक मिनटासाठी आपण या मसाल्यांसोबत परतून घेऊया त्यामुळे हा सर्व मसाला आपल्या खेकड्यांना छान कोट होईल तर खेकड्याची भाजी कशीही केली तरी ती चवीला चविष्टच लागते कारण खेकडे हे पौष्टिक तर आहे आणि चवदार देखील असतात तर अशा पद्धतीने सर्व खेकडे घालून घेतल्यानंतर मी याला परतून घेतलं आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत मिक्सरला काढलेलं नांग्यांचं पाणी म्हणजेच ते वाटण करून घेतलेलं जे पाणी काढलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेणार आहोत अगदी न हलवता सावकाशपणे हे सर्व पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर खेकड्यांचे जो नांग्यांचा बारीक बारीक असा जो भाग असतो तो मात्र बुडाला तसाच राहतो आणि तो आपण अलगत असा वेगळा काढू शकतो त्यामुळे हे पाणी न ढवळून घेता सावकाशपणे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या हे ज्या भांड्याच्या तळाशी हे असं बारीक असं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्या वाटणाचा म्हणजेच नांग्यांचा काही कवचाचा भाग ते राहिलेला आहे तो आपण वेगळा करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर हा रस्सा पातळ स्वरूपामध्येच असतो आणि ग्रामीण ठिकाणी हा रस्सा पिला जातो आणि खाल्लाही जातो त्यामुळे आपल्याला पिण्यासाठी म्हणून आपण याला हवं तसं कमी जास्त प्रमाण ठेवू शकतो आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला दहा मिनटासाठी ह्याला हे असं ढवळत राहायचं आहे यामुळे काय होतं आपला रस्सा फाटत नाही म्हणजेच याला उकळी येऊ द्यायची नाही तर दहा मिनटासाठी सतत आपल्याला चमच्याच्या मदतीने ह्याला असं ढवळत राहायचं आहे आणि दहा मिनटं झाली की आपण त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम मिडियम करून पुन्हा सात ते आठ मिनटासाठी किंवा दहा मिनटासाठी याला उकळून घेणार आहोत तर हा रस्सा जितका छान उकळला जाईल तितका त्याचा सर्व अर्क या रश्मधे येतो आणि हे रस्सा मात्र चवदार होतो तर अशा पद्धतीने दहा मिनटं झालेली आहेत आणि आता थोडी थोडीशी उकळी याला मात्र येत आहे यावर थोडंसं झाकण ठेवून याला मी उकळी काढून घेते तर सुरुवातीला दहा मिनटं आणि नंतर सात ते आठ मिनटं म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये इतक्या छान पद्धतीची कडदार आपली खेकड्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी जितकी छान उकळली जाईल तितका सर्व अर्क यामध्ये उतरला जातो तर या ठिकाणी आपली खेकड्याची रसाभाजी तयार झालेली आहे झणझणीत चमचमीत आणि मस्त चविष्ट अशी ही खेकड्यांची गावरान पद्धतीने केलेली ही भाजी आपली या ठिकाणी तयार आहे आता गॅस बंद करूया तर ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता पण ज्वारीच्या भाकरीसोबत याची मजाच अगदी वेगळी असते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका सोबतच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद